बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अत्यंत कमी होत असल्याची माहिती पी एस एन डी च्या सदस्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ह्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे मुलींना नाकारलं जात असल्यानं ना जिल्ह्यात पूर्वी सारखी स्थिती निर्माण होत असल्याचं सांगत त्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे आताच्या कारभारावर कुणाचाही वचक अंकुश राहिलेला नाही असं सांगत मुलींचा जन्मदर पुन्हा वाढवण्यासाठी प्रबोधन जनजागृती करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार नऊ साली जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मुलींचा जन्मदर हा राज्यामधला सर्वात कमी जन्मदर होता या गोष्टीमध्ये मनामध्ये खूप तीव्र दुःख बाळगून खूप काम हे एन जी ओच्या माध्यमातून मी केलं जेव्हा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली महिला बालकल्याण विभागाचा कार्यभार माझ्याकडे आला तेव्हा पहिली योजना मुलींच्या जन्मदर वाढवण्यासाठी डिक्लेअर केली आणि याचा परिणाम असा झाला की बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढला नऊशे एकसष्ट मुली या हजार मुलामागे जन्माला लागल्या हे प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं त्याच ठिकाणी परत नेण्याचं काम आताच्या या कारभारामुळे झालेलं आहे याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते तीव्र नापसंती व्यक्त करते आणि मनापासून दुःख व्यक्त करते बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये पी सी पी एनडीटी अॅक्टचं व्यवस्थित पालन न झाल्याचं जा दिसून येत आहे मुलींचा जन्मदर कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये याच्यावर कुणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही मी याचा तीव्र निषेध करते माझ्या बीड जिल्हावासियांना आव्हान करते की जसं आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद परत द्या त्याच्यामध्ये जा प्रबोधन जागरण जागृती करण्याची गरज आहे यामध्ये सर्वांनी भाग घ्या हे बीड जिल्ह्याचं चित्र कधीही आपल्याला दिसलं नाही पाहिजे याबद्दल आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे